कापेश्वर वरून यवतमाळकडे येणाऱ्या धावत्या बसच्या मागील टायरने अचानक पेट घेतला आणि बस धावतच होती. ही घटना शनिवारी रात्री दरम्यान मंदेव घाटात घडली. यवतमाळ कापेश्वर यवतमाळ या धावत्या बसच्या मागील टायरने अचानक पेट घेतला. यावेळी कर्तव्यावर आपल्या खासगी वाहनाने जात असलेल्या पोलीस नायकाच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता एसटी बसचा पाठलाग करून त्याला थांबविले. तसेच एसटी चालकाला बस पेटत असल्याची कल्पना दिली. एवढेच नव्हे तर तात्काळ बसच्या टायरवर पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. यवतमाळ कापेश्वर यवतमाळ बस ही आर्णीवरून सदोबा सावळी कापेश्वर मार्गे यवतमाळ जात होती. तर पोलीस नायक संदेश पवार हे पुसदवरून यवतमाळ येथे आपल्या खासगी वाहनाने ड्युटीवर जात होते. दरम्यान मंदेव घाटात रात्री 7 वाजताच्या सुमारास सदर एसटीच्या मागील टायर जळत होता आणि एसटीमध्ये केवळ पुरुष चालक व महिला वाहक असे प्रवास करत होते. बस टायर जळत असल्याची त्यांना कुठलीही कल्पना नव्हती आणि बस धावत होती. अशातच धावत्या बसने मोठ्या प्रमाणात आग पकडून स्फोट झाला असता तर चालक आणि वाहकावर जीव गमावण्याची वेळ आली असती. शिवाय बसचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते. आग विझवल्यानंतर या बाबीची गंभीरता लक्षात आल्याने संदेश पवार या पोलिसाचे चालक आणि वाहकांनी मोठे कौतुक केले आणि त्यांचे आभारही मानले. कर्तव्यदक्ष संदेश पवार यांनी यापूर्वी सुद्धा एका बर्निंग ट्रकवर चढून मोठ्या प्रमाणात नुकसान टाळून प्राणहानी सुद्धा टाळली होती. हे विशेष